Hello students, how are you? Hope you all are doing good. Students, in last part we learn about how the settled life get begin. Now in this part we will learn about the how settled lives go through and then how urban civilization get formed. So let us start. Ata shelter pasun human kute gela village madhe. Mo village madhe kay zala? Ek settled kiwa settled life banvayla suruvat zali. Evolution zala manch tithe. एक सेटल लाइफ तयार झाली. आता सेटल लाइफ तयार झाली त्या सेटल लाइफ मध्ये ह्यूमननी काय काय केलं तर तिथे काय केलं ॲनिमलचं डोमेस्टिकेशन केलं. ॲनिमलचं डोमेस्टिकेशन म्हणजे पाळाळू प्राणी ठेवायला सुरुवात केली. त्याच्यानंतर त्यांनी त्याच्या थ्रू काय केलं ॲग्रिकल्चर केलं. मग ॲग्रिकल्चर नंतर काय केलं त्यांनी ॲग्रिकल्चरमध्ये वेगवेगळे टूल्स वापरले. त्याच्यामुळे काय झालं वेगवेगळे टूल्स जेव्हा ते बनवू लागले त्याच्यातली काय वाढली ह्युमनमधली स्किल्स वाढू लागल्या. जसं जसं स्किल वाढू लागल्या तसं तसं काय झालं ऑक्युपेशन निर्माण झाले. वेगवेगळे ऑक्युपेशन निर्माण झाले. वेगवेगळ्या ऑक्युपेशनमुळे काय झालं त्यांच्याकडे थोडं 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 करून काय झालं कम्युनिटी तयार झाली. आता जिथे कम्युनिटी तयार होते तिथे काय होते मग हाऊसेस निर्माण झाले. आणि त्या हाऊसेसमुळे काय झालं विलेज बनलं किंवा विलेजचं सेटलमेंट झालं. म्हणजे आता आधी काय झालं होतं बिगिनिंग ऑफ अ विलेज. आता काय होईल त्या विलेजमध्ये कोणकोणत्या गोष्टीचा आपण आता पुढे वापर करणार आहोत ते बघणार आहोत. म्हणजे सेटल लाईफ झाल्यानंतर काय झालं ते या चॅप्टरमध्ये आपण बघू. आता सेटल लाईफ झाल्यानंतर बघा मेटल कसं निर्माण झालं, मेटलचा उपयोग आपण कुठे केला, मेटल ह्युमननी कुठे कुठे ते वापरू लागले ह्या सगळ्या गोष्टी आपण आज या चॅप्टरमध्ये बघू. त्याच्या व्यतिरिक्त व्हील कसं बनलं, चाक कसं बनलं, त्या चाकावर ह्युमननी घडे बनवण्यास कशी सुरुवात केली ह्या सगळ्या गोष्टीचा पण आपण याच्यात थोडा भाग शिकणार आहे. त्याच्यानंतर ट्रेड अँड ट्रान्सपोर्ट म्हणजेच काय व्यापार आणि वाहतूक. व्यापार आणि वाहतूक कशी चालू झाली, त्यांनी व्यापाराचं एक्सपान्शन कसं केलं, त्याच्यानंतर त्यांची वाहतूक कशाकशाने होऊ लागली, कशी होऊ लागली आपण ते पण या पाठामध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर राईज ऑफ सिटीज. आता बघा विलेज तर तयार झाले पण नुसतं विलेज न होणार आहे का, पण नाही. विलेज पासन सिटी कशा बनल्या, सिटीचा निर्माण कसा झाला. मग सिटीचा निर्माण होण्यासाठी किंवा सिटीज किंवा सिटी ह्याचा निर्माण होण्यासाठी ह्युमनने काय काय केले ह्या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास करणार आहोत. त्याच्या व्यतिरिक्त सोशल ऑर्गनायझेशन म्हणजेच समाज व्यवस्था कशी बनली आणि त्याचा ह्युमनला कसा परिणाम पडला किंवा कसा त्याचा फायदा झाला या पण गोष्टीचा अभ्यासक्रम आपण याच्यात शिकणार आहोत. सो पुढच्या पार्टमध्ये आपण हे सगळे पॉईंट डिटेलमध्ये शिकूया. थँक्यू.